साईबाबांच्या शिर्डीची देशभरात सध्या चर्चा आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी इथं साईबाबांचा जन्म झाला असा दावा तिथल्या गावकऱ्यांनी केलाय, तर शिर्डीकरांचा या त्यांच्या दाव्याला विरोध आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी पाथरी मधील साईबाबांच्या देवस्थानाला मंजूर केल्यानं परिस्थिती आणखीनच चिघळलीय. शिर्डीमधले आता सगळे व्यवहार हे बंद ठेवण्यात आले होते. या सगळ्या घडामोडींचा थोडक्यात घेतलेला हा आढावा पाहूया. साईबाबा म्हटलं की शिर्डी हेच आजवरचं समीकरण, मात्र गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यातलं पाथरी हे गाव चर्चेत आलंय ते साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरून. पाथरी इथे साईबाबांचा जन्म झाल्याचा दावा इथले गावकरी करतायत, पण साई शिर्डी संस्थांच्या सदस्यांचा याला तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीतल्या साईबाबांच्या मंदिराला निधी मंजूर केल्यानं हा वाद आता चांगलाच पेटलाय. आज याकरता शिर्डी बंद करण्याचं आवाहनही शिर्डी संस्थानाने केलंय, त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. माध्यमांमध्ये काही ठिकाणी अशा चुकीच्या बातम्या येत आहेत की 19 जानेवारी 2020 रोजी श्री साई बाबांचं समाधी मंदिर जे आहे ते बंद राहणार आहे. ह्या बातम्या अतिशय चुकीच्या आहेत, या सगळ्या अफवा आहेत. आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने मी असा खुलासा करू इच्छितो की श्री साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन, समाधीचं दर्शन, मंदिरातील सगळ्या आरत्या आणि सगळे धार्मिक विधी यथावत नियमाप्रमाणे 19 जानेवारी 2020 सुरू राहणार आहेत, त्यानंतर देखील सुरू राहणार आहेत. संस्थांचं साईप्रसादालय, सगळी भक्तनिवासस्थानं, रुग्णालयं आणि सगळ्या सुविधा या देखील नियमितप्रमाणे सुरूच राहणार आहेत. एकीकडे शिर्डीमधले व्यवहार बंद असले तरी साईबाबांचं दर्शन हे सुरू ठेवलं असल्याचं शिर्डी संस्थांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. मात्र नेहमीच इथं देशभरातून भाविकांची गर्दी दिसून येते, त्यामुळे या बंदचा गर्दीवर काही परिणाम आज तरी दिसला नाही. भाविकांच्या दृष्टीने त्यांची बाबांवर असलेली भक्ती ही अधिक महत्वाची आहे, तर दुसरीकडे असे वाद का निर्माण होतात हा खरा प्रश्न आहे. आपल्या देशात श्रद्धेला अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं आणि त्याचा परिणाम म्हणजे अशी देवस्थानं ही दिवसेंदिवस आर्थिक उलाढालीची केंद्र बनत चालली आहेत. याच आर्थिक गणिताला फटका बसू नये यासाठी त्या मंदिराचं स्थान अबाधित ठेवण्याचा तथाकथित संस्थानिक प्रयत्न करताना दिसतायत. नाहीतर साईबाबांचा जन्म हा कुठे झाला याचे पुरावे कसे आणि कुठे मिळणार? जन्म स्थान पे जो विवाद खड़ा किया जा रहा है उसका मैं सबसे पहले निषेध व्यक्त करता हूँ. ये निषेध व्यक्त करना इसलिए करता हूँ कि साई बाबा ने कभी भी अपना गांव, अपनी जात, अपने धर्म कभी किसी को बताया नहीं. साई बाबा ने इस दुनिया को दिया है श्रद्धा, सबूरी और सबका मालिक एक ये वैश्विक मूल मंत्र दिया, जिस मूल मंत्र से ये विश्व का कल्याण होने वाला है. और दूसरी बात भी साई बाबा ने बहुत बड़ी कही है, वो है सर्वधर्म समभाव की. इस माध्यम से ये विश्व का कल्याण होगा, इसलिए बाबा ने कभी अपनी जात, धर्म और कहाँ पे वहाँ पे जन्मे, वो उनके माता पिता कौन है, उनका नाम क्या है, ये किसी को पता नहीं है. लेकिन कुछ लोग अपनी दुकानदारी चलाने के लिए या अपने को मीडिया में प्रसिद्धि मिलाने के लिए ये षड्यंत्र रचाए जा रहे. ज्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू आहे त्यांनी माणसा माणसातला भेद संपवण्याचा प्रयत्न केलाय. इथे त्यांच्या जन्मावरूनच आमच्यात वाद सुरू झाला आहे, त्यातच भर की काय म्हणून मूलभूत सुविधांपासून आजही अनेक जण वंचित असताना त्यावर खर्च होण्याऐवजी देवस्थानाला पैसे मंजूर करून शासनाला कोणता संदेश द्यायचा आहे याविषयी मात्र संभ्रम आहे.